राज्याच्या राजकारणामध्ये महापुरुषांवरती वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू काही मालिका सुरूच आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे राजकारण हे कुठेतरी अस्थिर झालेलं आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांवरती राज्यपाल असू देत किंवा भाजपची काही इतर नेते मंडळी असू देत काहीतरी वादग्रस्त विधान करत आहेत त्यामुळे राज्याचं राजकारण हे ढवळून निघालं आहे शांततेचा कुठेतरी भंग झालेला आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पुणे त्यानंतर मुंबईतील वरळी परिसर आणि त्याचबरोबर आज सोलापूरमध्ये बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे या तिक त्या ठिकाणी स्थानिक संस्थांकडून आणि त्याचबरोबर ती महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांकडून त्यांना त्यांना सहमती देण्यात आली त्यांना पाठिंबा देण्यात आला परंतु ही झाली कालची आणि आजची घडामोड महत्त्वाची घडामोड होणार आहे उद्या उद्या सतरा डिसेंबरला महाविकास आघाडीकडून मोठ्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर नेमकं हे आयोजन कशासाठी असणार आहे आणि त्याचबरोबर ती या आंदोलनामध्ये कोणत्या पद्धतीचे नेते आणि कसे सहभागी होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्योती आणि तुम्ही पाहत आहात टाईम महाराष्ट्र सध्या मुंबईच्या गल्लीबोळ्यामध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे उद्याच्या महाविकास आघाडीच्या आंदोलनाची सध्या मुंबईच्या गल्लीबोळामध्ये टॅक्सीमधून भोंग्याच्याद्वारे घोषणा केल्या जात आहेत लोकांना आवाहन केलं जात आहे त्याचबरोबर ती ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर्स देखील लावण्यात ला आलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या सोशल मीडियावरती एक टीझर लाँच करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात तो व्हायरल होत आहे तो म्हणजे उद्या महा महाविकास आघाडीचा मोर्चा होणार आहे आणि ह्या मोर्चामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे नेते सहभाग सहभागी होणार आहेत किंवा त्याचबरोबर ती कशा पद्धतीचा निषेध व्यक्त केला जाणार आहे राज्य सरकार विरोधामध्ये कशा घोषणा केल्या जाणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं स्वरूप त्या टीजरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ती महत्त्वाचं म्हणजे हा मोर्चा उद्या सकाळी नऊ वाजता मुंबईतील भायकाळा नायपा नायपाडा या परिसरातून सुरू होणार आहे आणि तो थेट संपणार आहे आझाद मैदान इथे परंतु त्यातही एक शासंका निर्माण होत आहे हा म हा मोर्चा जो आहे जो आझाद मैदानाच्या इथे संपणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरची टाइम्स ऑफ इंडियाची जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी संपणार आहे आणि त्याचबरोबर ती या मोर्चामध्ये मोठमोठे नेते सहभागी होणार आहेत ते अशा पद्धतीचे असे आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत त्याचबरोबर ती राष्ट्रवादीकडून अजित पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि काँग्रेसमधून नाना पटोले बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप असे मोठमोठे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे आणि त्याचबरोबर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीची परवानगी देण्यात आलेली नाही आहे मुंबई पोलिसांकडून रितसत किंवा अधिकृतरित्या ह्या प मोर्चाला किंवा आंदोलनाला परवानगी दिलेली नाही आहे परंतु काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची ने बैठक पार पडली अजित पवार यांच्या मुंबईतील राहत्या घरामध्ये हे सगळे नेते एकत्र भेटले होते त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स देखील घे घेण्यात आली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये अजित पवार यांनी ठामपणे असं मत आपलं मांडलं आहे की मुंबई पोलिसांनी जरी परवानगी दिली नसती तरीही आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्या गोष्टीला गोष्टीला प्रतिक्रिया देण्याचा आम्हाला हक्क आहे त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढणार आहोत यामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीचं म्हणजेच कायदा आणि सुव्यवस्थेचं सगळ्या गोष्टीचं भान लक्षात ठेवून आणि त्याचबरोबर ती लोकांचा सहभाग होणार आहे या मोर्चामध्ये त्यामुळे सगळं व्यवस्थित होईल अशी आम्हाला ठामपणे खात्री आहे आणि त्याचबरोबर ती उद्धव ठाकरेंनी देखील शिवप्रेमींना त्याचबरोबर ती महाराष्ट्र जनतेला आवाहन केलं आहे की आपण आपल्या हक्कासाठी किंवा एखादी गोष्ट चुकीची घडत असेल त्याला विरोध करण्यासाठी त्याला त्याचा निर्देश करण्यासाठी आपण मोर्चामध्ये किंवा सहभागी व्हायचं आहे त्याचबरोबर ती एक अजून एक आता घडली आहे ते म्हणजे शेलारी एक पत्रकार परिषद घेतली देखील एक आंदोलन करणार आहे असं एक आवाहन केलेलं आहे माफी मागो आंदोलन असे भाजपचे आंदोलन असणार आहे उद्या असणार आहे किंवा अजून काही त्याबद्दल सविस्तर माहिती भाजपकडून देण्यात आलेली नाहीये परंतु जर उद्या महाविकास आघाडी त्याचबरोबर ती भाजप आमणे सामने येत आहे का हे पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे अशाच ताज्या घडामोडींसाठी तुम्ही टाईम महाराष्ट्राच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि त्याचबरोबर ती आमच्या युट्यूब पेजला युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद